नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत स्वराज्याचा कारभार यामध्ये सागरी किल्ल्यांचे महत्त्व महाराजांनी स्वराज्य स्थापनेमध्ये व स्वराज्याच्या संरक्षणासाठी जसे डोंगरी किल्ल्यांचं महत्त्व जाणले होते त्याचप्रमाणे सागरी किल्ल्यांचं सुद्धा महत्त्व महाराजांनी जाणलं होतं आणि त्यामुळे महाराजांनी सागर मार्गाने शत्रू जे स्वराज्यावर आक्रमण करू शकतात असा अंदाज घेऊन त्या ठिकाणी मालवणजवळ सिंधुदुर्ग नावाचा एक उत्कृष्ट असा सागरी किल्ला महाराजांनी बांधला सिंधुदुर्ग किल्ला हा मजबूत होण्यासाठी थी, त्या ठिकाणी महाराजांनी या किल्ल्याच्या पायाभरणीमध्ये पाच खंडी शिष्य ओतले तरी म्हणजे शिष्य हा धातू इतका मजबूत असतो आणि तो, तो पाण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही म्हणून पाच खंडी खंडीशी ओतून हा पाया पक्का केला आणि सिंधुदुर्ग किल्ला त्या ठिकाणी समुद्रामध्ये मजबूत असा उभा केला त्यानंतर महाराजांनी पद्मदुर्ग नावाचा एक सागरी किल्ला बांधला समुद्र मार्गाने स्वराज्यावर आक्रमण करणारा सिद्धी जो शत्रू होता या शत्रूला सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरी समोर महाराजांनी पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधला पद्मदुर्ग किल्ल्याबद्दल महाराजांनी एका पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे तो उल्लेख पहा पद्मदुर्ग वसून राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी केली असं त्या पत्रामध्ये उल्लेख महाराजांनी केलेला आहे आणि यावरून आपल्याला स्वराज्याच्या संरक्षणासाठी सागरी किल्ल्यांचं किती महत्त्व आहे आणि त्यासाठी महाराजांनी किती कठोर असे प्रयत्न केले सागरी किल्ले बांधले आणि श सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूपासून स्वराज्याचं संरक्षण केलं धन्यवाद